आर्णी येथील सेंट्रल बँकेच्या व्यवहार सतत 4 दिवसापासून बंद असून त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. आर्णी तालुक्याला लागून 107 खेडे असून सध्या शेतीच्या कामांना गती आली असून जनधन खात्याअंतर्गत पंतप्रधान मोदीजींनी खाते उघडायला लावले, परंतु आज या खात्यामुळे अनेक लोकांचे पैसे बँकेतच असताना अशा परिस्थितीत आर्णी येथील सेंट्रल बँक सतत 4 दिवसापासून व्यवहार बंद असल्याकारणाने ग्राहकांची गैरसोय होत आहे. माहिती घेतली असता डिव्हाइस जळाल्याने बँक 4 दिवसांपासून बंद आहे असे सांगण्यात येत आहे. 4 दिवसापासून डिव्हाइस सुधारला नसेल का असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहे. किती दिवस बंद आहे? 4 दिवस झाले बँक बंद आहे. हे जळालं ते जळालं. अधिकाऱ्यांना बोललो का तुम्ही? सगळं बोललो मी. गाडी हे गेट लावून राहतात, लावून नाव लिहून ठेवतात इथं बँक बंद म्हणून. इथं पाणी घेण्याची व्यवस्था आहे का? प्यायला काहीच नाही, पाणी नाही, काही नाही. अंदर फॅन आहे, इकडे बाहेर सुद्धा फॅन नाही. पहा गरमीने कशी मरा लागली इथं. तुम्ही किती दिवसापासून येत आहे? 4 दिवस झाले सर. 4 दिवसापासून कंटिन्यू येत आहे? कंटिन्यू येतात 4 दिवसापासून. अधिकाऱ्याचं काय म्हणणं? इच्छा अधिकारी काय आता ते आज बँक बंद आहे पण व्यवहार बंद आहे म्हणते. 4 दिवसापासून हेच म्हणत आहे का? 4 दिवसापासून हेच म्हणत आहे. कुठं कोण्या गावून आले आपण? मी चुराहून आलो. चुराहून कधी आले तुम्ही बँकेमध्ये? बँकेत आलो 10:30 वाजता. काय झालं मग? तुमचं काम झालं नाही का? काम झालं नाही आहे. लिंक काय म्हणून सांगून आले 4 दिवसापासून. 4 दिवसापासून कर्मचारी वगैरे कोणीच नाही? काही कर्मचारी होते. आता साहेब गेले तिकडं लोणीले का? लोणी जातो नंतर तुम्हाला पैसे देतो म्हणे. 4 दिवसापासून हेच म्हणणं आहे त्यांचं? हे माहीत नाही पण मी आताच आलो. आता आम्ही जे आलो हे आताच आलो. समजा चौघा जण. मग इथं प्यायला गेले पाणी किनी वगैरे आहे? काहीच नाही, काहीच नाही. पाण्याची समस्या अजिबात खराब आहे. काहीच नाही, काहीच नाही. पाणी नाही, पंखे नाही, फंके नाही, काही नाही. पाण्याची व तसेच व्यवहार बंद असल्यामुळे बँकेचे कर्मचारी हजर राहत नाही. सध्या सूर्य आगीचे गोळे ओकत असून 46 डिग्रीवर असून खेड्यातील लोकांना भर उन्हात येणे आणि बँकेचे व्यवहार बंद असल्याने कोणतेही काम न करता परत जावे अशी मोठी कसरत करावी लागत असून मोदीजींनी जनधन योजनेतून उघडलेल्या खाते आज एवढ्या उन्हात ग्राहकांच्या जीवावर उठले असून प्रशासनाने याची दखल घेत ग्राहकांची होणारी गैरसोय टाळावी अशी बँकेचे ग्राहक करीत आहे. ही माहिती आर्णीतून आर्य न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.